महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। महापौर किशोरी पेंडणेकर यांनी इतर नगरसेवकांसह महापौर दालनात अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केले आहे। प्रभाग समितीची निवडणूक आज होणार होती, मात्र प्रशासनाचे अधिकारी गैरहजर राहिले, त्यामुळे संतापलेल्या महापौरांनी दालनात अधिकाऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले। सहायक आयुक्त आणि इतर अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे प्रभाग समितीची निवडणुकीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे। हे अधिकारी का गैरहजर राहिले याचे कारण समजू शकले नाही। दरम्यान मुंबईच्या महापौर किती हतबल आहेत, त्यांना त्यांचेच अधिकारी निवडणुकीसाठी हजर न राहिल्याने आज त्यांच्याच दालनासमोर ठिय्या आंदोलन करावे लागले। हा सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक की त्यांच्या कर्माची फळे, असा सवाल भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळाले। राज्यात महाविकास आघाडी असल्याने मुंबई पालिकेतही आघाडी पाहायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने केलेले मतदान, तसेच काँग्रेसने उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या दिलेला पाठिंबा, त्यामुळे भाजपला एकटे पाडून शिवसेनेने आपले वर्चस्व राखले। दरम्यान 2022 होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला टक्कर देण्यासाठी तिन्ही पक्षांच्या समित्या देऊन पालिकेत महाआघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत अशी शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर।